नमस्कार मित्रांनो प्रयागोडेटेकच्या या हिस्ट्री लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण हिस्ट्रीच्या क्रॅश कोर्सला सुरुवात केलेली आहे तर याच्यामध्ये आपण आठवीचा जो आपला इतिहास आहे आपले स्टेट बोर्डचे पुस्तक आहे आठवीचं तर ते कवर करत आहोत आपण डायरेक्टली पण हिस्ट्रीला सुरुवात करू शकत होतो जसं पॉलिटीचं केलं परंतु हिस्ट्रीमध्ये थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे माहिती असणं आवश्यक आहे आणि थोडं हलक्या म्हणजे जड जेवणपेक्षा थोडंसं हलकं जेवण आधी केलं तर थोडं बेनिफिट राहतं ठीक आहे तर हे आपलं हिस्ट्री हे आठवीचं एक स्टार्टरचं काम करणार आहे आपला मेन कोर्स अजून हिस्ट्रीवरचा बाकी आहे ठीक आहे ज्यांनी मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही फस्ट पार्ट पहा तर फस्ट पार्टला चांगला रिस्पॉन्स आल्यानंतर आपण हे आठवीचं कंटिन्यू करणार आहोत ठीक आहे तर जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया तर फर्स्ट पॉईंट आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आता काय झालं की आपण मागे पाहिलं की वेगवेगळ्या ज्योग्राफिकल डिस्कवरीज झाल्या म्हणजे भारतात येण्याचा रस्ता युरोपाच्या लोकांना सापडला सगळ्यात आधी पोर्तुगीजांना सापडला वार दगामा हा पोर्तुगीज होता मग पोर्तुगीजांनी भारतात जे आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत तर ते काबीज करायला सुरुवात केलं मार्केट मग त्याच्यानंतर बाकीच्यांना पण समजलं की रस्ता कोणता आहे मग इंग्रज आले डच आले फ्रेंच आले ब्रिटिश आले तर असे वेगवेगळे युरोपातले जे गट म्हणू शकतात ग्रुप्स म्हणू शकतात ते भारतात आले का टू कॅप्चर इंडियन मार्केट अजूनही आज आपण पाहतो पहा ओप्पो विवो वेगवेगळ्या कंपन्या ॲमेझॉन ब्या भारतात का येतात कारण की भारत हे सर्वात मोठं मार्केट आहे मग हे तेव्हा पण एवढंच मोठं मार्केट होतं मग भारताचं मार्केट कॅप्चर करण्यासाठी या सर्वांमध्ये कॉम्पिटिशन लागलं जसं सॅमसंगमध्ये कॉम्पिटिशन राहतं सॅमसंग ओपोमध्ये कॉ कॉम्पिटिशन राहतं तर त्याच पद्धतीने ब्रिटिश आणि या बाकीच्यांमध्ये थोड्याशा कॉम्पिटिशन राहायच्या ठीक आहे मग सुरुवातीला जेव्हा इंग्रज आले तर पोर्तुगीजांनी त्यांना फार विरोध केला ठीक आहे त्यांना ब्रिटिशांना एवढं जमू दिलं नाही म्हणजे एवढा व्यापार करू दिला नाही कारण की ऑलरेडी पोर्तुगीजांचं इथं फार वर्चस्व निर्माण होऊन गेलं होतं पण नंतर काय झालं की पोर्तुगीजांचं राज्य हे स्पेनने जिंकून घेतलं मग समजा की एखाद्या कंपनीला जर समजा उद्या ओपो कंपनीला जर सॅमसंगनेच विकत घेऊन घेतलं तर ओपो कंपनीचं जास्त अस्तित्व राहणारच नाही ठीक आहे त्याच्यानंतर प्रोडक्ट जे आहे तर ते सॅमसंग म्हणूनच विकले जाणार आहे ओप्पोचे सुद्धा त्याच पद्धतीनं तसं झालं की पोर्तुगीजांचं स्पेनमध्ये सामील झालं आणि नंतर जे आहे इंग्रज जास्त प्रबळ झाले त्याच्यानंतर फ्रेंचांनासुद्धा त्यांनी हारवून टाकलं युद्धामध्ये डचनंतर जे होते जास्त वेळ थांबले नाही भारतात ते सुद्धा निघून गेले तर अशा पद्धतीने ब्रिटिशांनी भारतात हळूहळू जे आपले जे कॉम्पिटेटर्स आहेत तर त्यांना कमी कमी करायची सुरुवात केली ठीक आहे पुढचं आहे इंग्रज व मराठा युद्ध आता मुंबई हे जे होतं इंग्रजांचं मेन जे म्हणतात पश्चिम झोन जो होता इंग्रजांचा महत्वाचा होता कारण की बंगाल झोन आपला कोलकाता जो होता तर तो त्यांचा पूर्व विभाग होता तिथून व्यापार करायचे आणि बाकीचा मुंबईमधून ते काय करायचे पश्चिम त्यांचं झोन होतं ते ठीक आहे पण तिथं कसं झालं की जर आपण मुंबई सोडलं म्हणजे त्यावेळी बॉम्बे म्हणायचे बॉम्बे सोडलं तर आजूबाजूचा जो सर्व प्रदेश आहे हा मराठ्यांच्या ताब्यात होता मग त्यांना प्रॉब्लेम व्हायचा मग इंग्रजांना ते सत्ता पाहिजे होती मग आपल्याला माहिती आहे नंतर जसे जसे मराठ्यांचा काळ पुढं पुढं घेत गेला तर त्यांची सत्तेवरची पकड ही कमजोर होत गेली मग त्याच्यानंतर माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे चुलते होते रघुनाथ पेशवे तर यांना पेशवे पद पाहिजे होतं मग त्यांनी इंग्रजांना जाऊन मिळाले इंग्रजांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पद देऊ जसं मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मा पाहिलं की त्यांनी मीर कासिमला जे आहे तर ती ऑफर दिली होती त्याच पद्धतीने इथं पण ऑफर दिली तर मराठ्यांच्या राजकारणात इंग्रज उतरले जसं बंगालच्या राजकारणात ते उतरलं ते मागील व्हिडिओमध्ये मा पाहिलं म्हणून सांगतो की ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी या व्हिडिओला स्टार्ट करू नका त्यांनी आधीचा व्हिडिओ पाहा तर सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या दरम्यान ब्रिटिश आणि मराठी यांच्या तीन युद्ध झाले आता जेव्हा आपण हिस्ट्रीचा मेन जो आपला कोर्स सुरू करणार आहोत तर त्याच्यामध्ये हे तिन्ही युद्ध आपल्याला डिटेलमध्ये पाहावं लागणार आहे की युद्ध का झाले मग या युद्धांसाठी कोणकोणते कौन तह झाले तेसुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे ठीक आहे अठराशे सॉरी सतराशे ब्याऐंशीमध्ये एक सालबाईचा तह झाला आणि याच्या तहानुसार पहिले मराठा आणि इंग्रज युद्ध संपले ठीक आहे तर आपल्याला मे बी असं जोड्यालाव्यांमध्ये बी देऊ शकतात की एकीकडे युद्ध वेगवेगळे मराठा इंग्रज युद्ध त्याच्यानंतर इंग्रज फ्रेंच युद्ध इंग्रज नवाब कि वेग युद्ध किंवा दुसरं युद्ध तर असे वेगवेगळे युद्ध देऊ शकतात आपल्याला आणि की बाजूला करार देऊ शकतात वेगवेगळे मग एकीकडे सालबाईचा त असेल बंगालचा त असेल वेगवेगळे त असेल त्यांच्या जोड्या लावा म्हणून क्वेश्चन येऊ शकतो म्हणून हे जे तह वगैरे जे आहे हे लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढचं आहे सबसिडरली अलायन्स म्हणजे तैनाती फौज लॉर्ड वेलस्की याला वाटलं की आपल्याला भारतात जे आहे संपूर्ण सत्ता काबीज करून घ्यायची आणि त्यावेळेची परिस्थितीच अशी होती की ना मुघल जो होता एकदम स्ट्राँग होता जसं औरंगजेबसारखं एकदम स्ट्राँग व्यक्तिमत्व अकबरसारखं स्ट्राँग व्यक्तिमत्व असं कोणीच नव्हतं आणि भारतात सुद्धा छोटे छोटे जे राजे रजवाडे त्यांच्यामध्ये पण स्ट्रॉंग लिडरशिप नव्हती म्हणजे तो शिवाजी महाराजांचा काळ गेला राणा प्रतापांचा काळ गेला वेगवेगळ्या जे म्हणतात एकदम कर्तबगार राजे होते त्यांचा काळ गेला एकदम छोटे छोटे राजवाडे होते एकदम कमजोर त्यांचं प्रशासनावर पकड नसलेलं तर हे सर्व लॉर्ड वेलस्कीने ओळखलं आता लॉर्ड वेलस्कीला सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताचं सांगितलं की तू आजपासून गव्हर्नर जनरल आहे म्हणून तो भारतात आला मग त्याने भारतीयांना एक ऑफर दिली सबसिडरली अलायन्स म्हणजे तैनाती फौजची ऑफर दिली त्याने काय सांगितलं की तुमचं लष्कर एवढं कमकुवत आहे त्याच्यानंतर तुमच्या लष्करचा तुमच्यावरच विश्वास नाही त्यावेळीची परिस्थिती कशी होती की राजा आणि लष्करचं एवढं जमायचं नाही आपण जसं बंगालमध्ये पाहिलं की सेनापती बदलून गेला मेन युद्धाच्या वेळी सेनापती राजाचा विरुद्ध गेला मग हेच बाकीच्यांना पण भीती होती इंग्रजांनी एक ऑफर दिली इंग्रजांनी म्हणजे लॉर्ड वेलस्कीने की, की तुम्ही काय करा तुम्ही आर्मी वगैरे ठेवू नका कशाला खर्च करतो तुमच्या आर्मीवर आमची आर्मी तुमचं रक्षण करेल पण त्यांना काय सांगितलं की आमची आर्मी तुमचं रक्षण करेल पण आर्मीचा खर्च तुम्हाला घुसलावा लागेल मग ते बोलले ठीक आहे त्याच्यानंतर आम्हाला काहीतरी रेव्हन्यू द्या रेव्हेन्यू सोर्स द्या म्हणजे काहीतरी तुमच्याकडे असले काही वस्तू जमीन वगैरे द्या आम्हाला वापरण्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर आमचा एक व्यक्ती पण तुमच्याकडे असेल एक आर्मीचा ऑफिसर तुमचं जे कॅबिनेट असेल आता त्यावेळी कॅबिनेट नसायचं राजदरबार असायचा तर राजदरबारात आमचा एक व्यक्तीसुद्धा असेल तिथं रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी असेल मग भारतीयांना वेगवेगळ्या वा विग सत्ताधीशांना वाटतं अरे काय भारी ऑफर आहे वर्षाचे त्यांनी सांगितलं असतील की पाच लाख रुपये द्या दहा लाख रुपये द्या त्यांना वाटलं अरे किती भारी आहे आपल्याला ना आर्मीवर खर्च करायची गरज ना आर्मीसाठी हत्यार घ्या आणि इथं तर एवढी वेल डिफाईन स्ट्रक्चरल आर्मी आहे ती घेऊ आपण मग याच्याच जाळ्यात फसले दुसरे बाजीराव पेशवे अठराशे दोनमध्ये मग त्यांना वाटलं की अरे किती भारी ऑफर आहे जशी मल्टीलेवल मार्केटिंगवाले जसं आपल्याला वेडे करतात एकदम भारी ऑफर आहे तुम्ही गुंतवणूक करा तुम्हाला प्रोडक्ट पण भेटेल तुम्हाला पैसे पण येतील जसं ते मल्टीलेवल मार्केटिंग टाईप आहे तसं जे लॉर्ड वेलस्कीची एक मार्केटिंग स्कीम होती तर दुसऱ्या बाजीराव पेशवाने इंग्रजांशी हा करार केला आणि या करारालाच वसईचा तह म्हणतात मग जर प्रश्न आला की वसईचा तह मध्ये काय झालं हो तर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांची जी तैनाती फौज योजना होती त्यांची मल्टीलेवर मार्केटिंगची स्कीम ती घेतली परंतु नंतर जे होतं त्यांच्यात खटकायला लागलं ते जास्त पैसे मागायला लागले इंग्रज मग त्यांच्यात दुसरं युद्ध झालं दुसरं मराठा इंग्रज युद्ध कशावरून झालं तर या वादविवादावरून झालं मग त्याच्यानंतर या युद्धात जे आहे तर मराठ्यांचा पराभव झाला आणि इंग्रजांना जे आहे तर ते जास्त शिरकाव झाला मराठ्यांच्या राजकारणात पुढचं आहे छत्रपती प्रतापसिंग पेशवाईचा अंत झाला पेशवाई संपली तरी साताऱ्याच्या गादीवर छत्रपती प्रतापसिंग होते छत्रपती प्रतापसिंगांनी ओळखलं की इंग्रज जास्त दूरत आहेत मी इंग्रजांची करार करारच करून घेऊ इंग्रजांची त्यांनी करार केला आणि ग्रँड डफ हा एक हॉफिसर होता त्यांचा ॲडवायझर म्हणून राजदरबारात आला प्रतापसिंगांचा छत्रपती प्रतापसिंगांचा ॲडवायझर म्हणून तो राजदरबारात आला परंतु नंतर त्यांनीच ॲडवायझरनेच असा काहीतरी गेम केला की छत्रपतींना त्यांच्या गादीवरून त्यांनी काढून टाकलं आणि त्यांना काशीत पाठवून दिलं की तुम्ही आता देव वगैरे करा तुम्हाला प्रशासन वगैरे काही सांभाळता येत नाही मग जेव्हा असं झालं तर त्यावेळी एका व्यक्तीला फार राग आला की जे प्रशासन सांभाळायचे छत्रपतींचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते हे डायरेक्ट इंग्लंडला निघून गेले शिपमध्ये जहाजामध्ये बसले आणि डायरेक्ट इंग्लंडला निघून गेले आणि इंग्लंडच्या हायकोर्टमध्ये त्यांनी केस टाकून दिली इंग्रजा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध परंतु तिथे सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही त्याच्यानंतर प्रताप सिंगांनंतर दुसरं वारसदारासाठी हे चाललं की त्याच्यासाठी त्यांनी दत्तक घेतलं परंतु लॉर्ड डल हाऊसने ड्रॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आणलं होतं दत्तक विधान नामंजूर एक बिल आणलं होतं त्या बिलमध्ये काय होतं आता आपल्याला माहिती आहे की हे जे राजे रजवाडे राहायचे कधी कधी यांना स्वतःचं अपत्य नाही व्हायचं म्हणजे मुली व्हायच्या मुलगा जो लागतो राजासाठी तर तो न नसायचा मग हे काय करायचे दत्तक घ्यायचे आणि त्याच्या नावावर पुढचा कारभार चालवायचे चा। पण याने सांगितलं की नाही तुमचं रक्ताचं नातं असेल तरच चालणार आहे तुम्ही दत्तक वगैरे घेऊन एक राजा झाला त्याचा पोरगा पण राजा असं चालणार नाही मग इंग्रजांनी ते जे साताराजे होतं डलहौसीने ते सुद्धा काबीज करून घेतलं अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये आता पुढचं आहे ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम मग आता ब्रिटिश सत्ता भारतात आली तर त्याचे भारतावर काय परिणाम झाले आत्तापर्यंत आपण काय पाहिलं की त्यांनी कशापर्यंत भारतात आले ठीक आहे आपली स्टोरी एकदम बरोबर चालू आहे तुम्ही काही जास्त नोट्स वगैरे काढण्याची गरज नाही जास्त नोट्स आपण नंतर घेणार आहोत आत्ता फक्त एक स्टोरी टाईपने जरी तुम्ही ऐकलं तरी फार छान होईल पुढचं आहे डुवेल गव्हर्नमेंट सिस्टीम तिला म्हणतात दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाईव्ह आता या रॉबर्ट क्लाईव्ह विषयी आपल्याला इतकं डिटेलमध्ये पाहिजे की जवळपास याच्यावरच पंचवीस तीस मिनटाचं एक लेक्चर असणार आहे नंतर अजून नाही आपला मेन कोर्स सुरू होईल तेव्हा रॉबर्ट क्लाईव्ह सतराशे पासष्टमध्ये यांनी बंगालमध्ये डुवेल गव्हर्मेंट सिस्टीम इंट्रोड्यूस केली सो वॉट इज मीन बाय डुवेल गव्हर्नमेंट सिस्टीम सो डुवेल गव्हर्मेंट सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अँड टू सिस्टीम रेव्हेन्यू सिस्टीम अँड लॉ अँड ऑर्डर सिस्टीम रेव्हेन्यू म्हणजे काय यांनी दोन दोन मंत्रालय निर्माण केली जसं आपलं महसूल मंत्री असतं आणि गृहमंत्री असतो गृहमंत्री काय करतो राज्यातलं लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवतो महसूल मंत्री काय करतो राज्यातला महसूल गोळा करतो तर यांनी तसंच सिस्टीम निर्माण केली बंगालमध्ये आधी असे नाही राहायचे आधी सगळे खाते एकाच व्यक्तीकडे राहायचे ते राजा वगैरेचकडे राहायचे ठीक आहे तर त्यांनी दोन वे वेगवेगळे वे, खाते वे, केली वे एक होतं की एक महसूल गोळा करण्याचं म्हणजे रेव्हेन्यू कलेक्शनचं काम कोण करेल ब्रिटिश कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि लॉ एंड ऑर्डर मेंटेन ठेवण्याचं काम नवाब ऑफ बेंगॉल बेंगॉलचा जो नवाब असेल तो मेंटेन ठेवण्याचं काम होईल ब्रिटिश फार चालक होते त्यांनी बरोबर पैसेवाली जी खाते आहेत तर ती स्वतःजवळ ठेवली ठीक आहे त्यांनी <laughs> पैसेवाली खाती स्वतःजवळ ठेवली जसं आत्ताच्या आत्ताच्या <laughs> आत्ता गव्हर्नमेंटमध्ये असंच काहीतरी आहे तर त्यांनी स्व पैशावाली खाती स्वतःजवळ ठेवली मग ते काय करायचे जास्तीत जास्त टॅक्स गोळा कसा होईल याच्याकडे लक्ष द्यायचे मग नागरिकांना ते लुटमार करायचे त्याच्यानंतर कोणाकडून काही गोष्टी विकत घ्यायचे फ्रीमध्ये दादागिरी करायचे ते तर याच्यामुळे कंपनीच्या जे म्हणतात आपण जे कंपनीची जी काय म्हणतात इमेज जी होती तर ती नागरिकांमध्ये धुमिळ झाली की अरे हे तर भ्रष्टाचारी लोक आहे मग ही डुअल गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा कंपनीकडे जास्तीत जास्त रेव्हेन्यू येऊनसुद्धा कंपनी लॉसमध्ये गेली कंपनी लॉसमध्ये गेली याच्यासाठी झालं पार्लमेंटरीज लॉस मग जेव्हा कंपनी लॉसमध्ये गेली कंपनी गेली इंग्लंडच्या गव्हर्नमेंटकडे सांगितलं की आम्हाला थोडं कर्ज द्या ते म्हटले अरे तुम्हाला एवढं पैसे गोळा करता तुमचे अधिकारी बंगले बांधतायत गाड्या घेतायत बी एम डब्ल्यू घेतायत आणि तुम्ही लॉसमध्ये कसं काय गेले मग ते म्हणूया अहो आम्ही लॉसमध्ये गेलो आम्हाला कर्ज पाहिजेच आहे मग ब्रिटिश पार्लमेंटने वेगवेगळे लॉज केले की आम्ही तुम्हाला कर्ज देतो पण तुमच्यावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल कारण की तुम्ही जे आहे कसंही कामं करतात हे त्यांच्या लक्षात आलं मग ब्रिटिश पार्लमेंटने पहिला कायदा केला रेग्युलेटिंग ॲक्ट रेग्युलेटिंग म्हणजे टू रेग्युलेट द ब्रिश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेला पहिला कायदा कोणता होता सतराशे त्र्याहत्तरचा कायदा आता हे जे कायदे आहेत पार्लमेंटरीज लॉज तर हे आपल्याला डिटेलमध्ये एक चॅप्टर कव्हर करायचं आहे पॉलिटीमधलं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड तर त्याच्यामध्ये हे सर्वे जे कायदे आहेत तर हे आपल्याला डिटेलमध्ये पहावे लागणार आहेत की यांच्यामध्ये काय काय जे आहेत तर ते गोष्टी दिलेल्या आहेत ठीक आहे पुढचं आहे पीट ईस्ट पीट्स इंडिया ॲक्ट सेवन्टीन एटी फोर पीट्स जो होता त्यावेळीचा प्राईम मिनिस्टर होता इंग्लंडचा तर त्याच्या नावाने हा कायदा निर्माण झाला होता तर वेगवेगळे कायदे निर्माण करण्यात आले आता आपण हे डिटेलमध्ये घेत नाही आता ते काही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही ते आपण जेव्हा पॉलिटी घेऊ तेव्हा कवर करणार आहेत ठीक आहे तर या वेगवेगळ्या वेग गोष्टींमधून जे आहे तर ब्रिटिश पार्लमेंटने काय केलं की कंपनीवर जे आहे तर ते आपलं अधिकार जमवण्याचा प्रयत्न केला आता आपण म्हणतो की ब्रिटिशांनी भारतावर एवढं राज्य केलं तर त्यांचं सिक्रेट काय होतं म्हणजे जे, जे त्यांचं सिक्रेट काय होतं की कशा पद्धतीने त्यांनी भारतावर राज्य केलं तर ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं ते चार गोष्टींच्या बळावर ब्रिटिश फार हुशार होते त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी चार गोष्टी निर्माण केल्या होत्या पहिलं सिव्हिल सर्व्हिसेस ज्याचा ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहता आहे एवढं म्हणजे जवळपास पंधरा वीस मिनटं झाले तरी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय कशासाठी सिव्हिल सर्व्हिसेस या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या कोणी तयार केल्या ब्रिटिशांनी तयार केला मिलिटरी मिलिटरी आता ही मिलिटरी जी आहे आपल्याकडे पण होती पण पन वेल डिफाईन स्ट्रक्चरने मिलिटरी म्हणजे या अधिकारीचं ऐकावं लागेल तुम्हाला या अधिकारीला तो वरचा अधिकारी ऑर्डर देईल वरच्या अधिका अधिकारीला वरचा देईल एक सिस्टीम पुलिस सिस्टीम आपल्याकडे कधीच नव्हती आपल्याकडे एक्स्टर्नल एक सिक्युरिटी फोर्सेस राहायच्यात पण इंटरनल सिक्युरिटी फोर्सेस कधीच नव्हत्या तर पोलीस पोलीस निर्माण करण्यात आली यांनी आणि ज्युडिशियल सिस्टीम न्यायव्यवस्था पुढचं पाहूया आपण सिव्हिल सर्व्हिसेस तर ही जी नोकरशाही आज जी आपण पाहतो तर ही इंट्रोड्यूस केलेली आहे भारतात लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी लॉर्ड कॉर्नवॉलिस इंट्रोड्यूस ब्युरोक्रसी त्यांनी नोकरशाही निर्माण केली इंग्रज जे होते तर ते फार हुशार होते त्यांनी एकदम व्यवस्थित ॲडमिनिस्ट्रेशन केलं कधी कधी जेव्हा आपण इतिहास वाचतो तेव्हा समजतो की ब्रिटिश किती हुशार होत आपल्याकडे आधी कसं असायचं की कशी ही जाग्यांची वाटणी केली जायची ब्रिटिशांनी काय केलं की टेरिटरीला व्यवस्थितपणे ॲडमिनिस्ट्रेट करण्यासाठी त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये आज जे आपण जिल्हे पाहतो नाशिक जिल्हा पुणे जिल्हा मुंबई जिल्हा तर अशी वेगवेगळ्यांची जिल्हेनिहाय प्रशासन व्यवस्था ही कोणी निर्माण केली तर हे ब्रिटिशांनी निर्माण केली आणि प्रत्येक जिल्ह्याला एक मेन ऑफिसर दिला कोण तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर ज्याला आपण डी एम म्हणतो जिल्हाधिकारी म्हणतो तर तो जिल्हाधिकारी यांनी तयार केला आणि जिल्हाधिकारी कुठून निवडला जात असेल इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आय सी एस ज्याला आज आपण आय एस म्हणतो किंवा यू पी एस सी मार्फत जी निवड होते आय ए एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस तर तीच आत्ता त्या आधीचे नाव होतं त्याला इंडियन सिव्हिल सर्व्हिस महाव्यक्ती काय म्हणतात ते रेव्हेन्यू पण गोळा करायचा ज्युडिशियल पण पाहायचा लॉ अँड ऑर्डर पण सगळ्याच गोष्टी हाच मेंटेन ठेवायचं पुढचं आहे मिलिटरी अँड पोलिस सर्विस मिलिट्री आणि पोलिसांचं दोन वेगवेगळं काम होतं मिलिटरी मिलिट्री जी होती ती एक्स्टर्नल थ्रेडसाठी होती आणि पोलिस जे होते ते इंटरनल थ्रेडसाठी मिलिट्री कशासाठी ठेवली होती जसं समजा उठाव झाला लोक ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करायला लागले तर त्यावेळी मिलिटरी वापरायची आणि मेंटेन लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवायचं असेल खून दरोडे चोरी वगैरे तर यांसाठी पोलीस निर्माण करण्यात आली होती ज्युडिशियल सिस्टीम आपल्याकडे ज्युडिशियल सिस्टीम जी होती तर ती ग्रामपंचायत लेवललाच वापरली ले जायची आपल्याकडे छोटे छोटे खेडे असायचे तर आपण जे म्हणतो पंचायत तर ही पंचायत बसायचे पंचा ते पंच बसायचे आणि तेच सगळे मॅटर सॉल्व्ह करून टाकायचे ब्रिटिशांनी सांगितलं की ही सिस्टीम नाही चालणार आमची सिस्टीम भारी आहे मग त्यांनी सिव्हिल कोर्ट्स आणि क्रिमिनल कोर्ट्स जसं सिव्हिल केसेस असतील जसं ते डिवोर्स वगैरेच्या केसेस असतात काही प्रॉपर्टीच्या केसेस असतात ते सिव्हिलमध्ये होतात सिव्हिल कोर्ट्समध्ये आणि एक खून करून टाकला दरोडा टाकला चोरी केली हे कुठं होतात तर हे क्रिमिनल कोर्ट्समध्ये होतात तर हे दोन्ही प्रकारचे कोर्ट्स त्यांनी भारतात इंट्रोड्यूस केले आणि या कोर्ट्सवरच्या आणखी हायकोर्ट्स यांनी निर्माण केले पुढचं आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ कायद्यापुढील समानता फार हा फार महत्त्वाचा गुणधर्म आहे हा आपल्या पॉलिटीच्या लेक्चरमधला जे आपण मूलभूत हक्क हा टॉपिक पाहू फंडामेंटल राईट्स तर त्याच्यामध्ये हा आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे की हा नेमका काय इक्वेलिटी बिफोर लॉ म्हणजे काय राहतो की सर्वांसाठी समान कायदा म्हणजे एखादा अंबाणी व्यक्ती असेल आणि एक झोपडपट्टीवरचा तो रानूमंडलसारखा एखादा व्यक्ती असेल तर जेव्हा दोघांनी खून केला असेल कोणाचा तर दोघांना सारखे शिक्षा होणार आहे असं नाही अंबानीच्या इतक्या कंपन्या इतक्या लोकांना रोजगार देतो किंवा ती राणूमंडल कि तर काहीच कामाची नाही किंवा तिने खून केला तिला जेल झाले तर काय होणार आहे तर इक्वेलिटी बिफोर लॉ काय सांगतं की कानून की नजर के सामने सब बराबर आहे म्हणून तुम्ही पा ती लेडी जी असते तिच्या हातात ते तराजू वगैरे राहतो आणि डोळ्याला पट्टी बांधलेली असते याचा अर्थ काय की माझ्या डोळ्यासमोर सगळे सारखेच आहे कोणी असो हो तो श्रीमंत येऊ गरीब येऊ ज्यासाठी जे कायदे बनवलेले आहेत तर ते राहणारच याला म्हणतात इक्वॅलिटी बिफोर लॉ लौ। तर लॉर्ड मॅकॅले यांनी आय पी सी निर्माण केली आज जे आपण पाहतो आता आपल्याला तुम्ही आर टी ओच होणार आहेत तुम्हाला तर माहितीच राहणार आहे ते आय पी सी सी आर पी सी त्याच्यानंतर जे पोलीस राहतात ते आपल्याला म्हणतात नाही का दफा चार सो बीस दफा चारसो बीस किती आहेत उम्रकेत की सजा दि जाती को तर हे वेगवेगळे हे जे सेक्शन्स होते हे कोणी तयार केले हे लॉर्ड मॅकॅलीने तयार करून ठेवले होते एकसारखी व्यवस्था कारण की भारतात कसं होतं राजस्थानमध्ये वेगळं काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये वेगळे लॉ बंगालमध्ये लॉ त्यांनी अशी निर्माण केले की राजस्थानमध्ये खून केलं तरी शिक्षा तीच राहणार आहे जी महाराष्ट्रामध्ये खून केला तीच राहणार आहे म्हणजे एक युनिफॉर्मिटी इन द क्रिमिनल सिस्टीम ही कोणी तयार केली लॉर्ड मेकॅली यांनी पुढचं आहे इकोनॉमिक uh, पॉलिसीज आता ब्रिटिशांची आर्थिक धोरणं कशी होती हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे बघा भारतावर ज्यांनी ज्यांनी आक्रमण केले त्यांनी भारताला फार लुटलं असं कोणी म्हणतात म्हणताना कोणीच चांगलं नव्हतं की त्याने भारतावर भारता फार प्रेम केलं भारताला फार सुधरून टाकलं असं कोणीच नव्हतं सगळ्यांनी भारतात आले भारताला लुटण्याचा प्रयत्न केला बट नो वन डिस्टर्ब द बेसिक इकॉनॉमिकल स्ट्रक्चर ऑफ इंडिया पण कोणीच जे होतं तर ते भारताचं बेसिक इकॉनॉमिकल स्ट्रक्चर जे होतं कोणीच डिस्टर्ब केलं नाही इंग्रज जे होते ना तर फार हुशार होते त्यांनी भारतावर आल्या आल्या भारताचं स्ट्रक्चर आहे डिस्ट्रॉय केलं त्यांनी हे जे तुमचं जे स्ट्रक्चर आहे तर ते आम्हाला चालणार नाही मग त्यांनी त्यांचं इकॉनॉमिकल स्ट्रक्चर आणलं म्हणून आज आपण हे बेरोजगारी वगैरे एवढं जे पाहतो हे कशासाठी पाहतो आपण हे सगळं ब्रिटिशांमुळे झालेलं आहे त्यांनी अशी सिस्टीम आणली इंग्लंडची सिस्टीम त्यांनी इतर लागू केली आता ते कसं काय लागू होणार आहे ते युरोप आहे हे एशिया आहे तर त्यांच्यामुळेच आज आपल्याला एवढे प्रॉब्लेम फेस करावे लागते ठीक आहे जाऊ दे त्यांचं जे झालं ते झालं पुढचं आहे लँड रेव्हेन्यू पॉलिसी आता काय होतं आधी काय होतं की ब्रिटिश येण्याआधी आता तेव्हा काही इन्कम टॅक्स नव्हतं तेव्हा काही जी एस टी नव्हती तर राज्याकडे पैसा कुठून येईल देशाकडे पैसा कुठून येईल आता चालवायचं आहे मिलिटरी पोसायची आहे प्रशासन चालवायचं पैसा कुठून येईल तर आधी कसं असायचं की जे पीक काढलं जाईल तर लँड रेव्हेन्यू असायचं आणि हा लँड रेव्हेन्यू कल्टिवेटेड क्रॉप्सवर असायचा म्हणजे काय समजा शंभर पोती गहू झाला एखाद्या शेतकऱ्याला तर दोन पोती गहू तुम्हाला टॅक्स म्हणून द्यावा लागत असेल त्यावेळेचा जीएसटी पाच टक्के टॅक्स दहा टक्के टॅक्स तर तो पैशांवर नसायचा तो अन्नधान्यांवर असायचा अन्नधान्यांवर असायचा तर त्यावेळीची अशी सिस्टीम होती ब्रिटिश आधी ब्रिटिश आले ब्रिटिशांनी काय सांगितलं शंभर पोती गहू कशासाठी तुमच्याकडे किती एकर जमीन आहे आधी कसं असायचं आधी कोणी सांगायचं सा? नाही आज जसं तुम्ही सांगतात माझ्याकडे पन्नास एकर आहे पंधरा एकर आहे आधी तसं काहीच नव्हतं आधी एकरचा हिशोबच नव्हता काही सगळी जमीनच लोकांची राहायची किती कसा तुम्ही यांनी काय सांगितलं की नाही तुमच्याकडे किती जमीन आहे एक एकरला एक पोती द्यावंच लागणार आहे आता समजा एक एकरमध्ये एक पोती नाही झालं तर काय करावं यांनी मग लोक जास्तीत जास्त मोठी शेती करू लागले मोठी शेती करू लागले आणि तरी उत्पन्न कमीच येत असते म्हणून ब्रिटिशांनी सगळी जी व्यवस्था होती लँडची ती बदलली आणि आपले जे खेडे होते तर ते सेल्फ सफिशियंट होते सो वॉट इज मीन बाय सेल्फ सफिशियंट म्हणजे काय असायचं आता बघा आपल्या आजूबाजूला खेडी आहेत आणि शहर आहे नाशिकसारखं शहर आहे पुण्यासारखं शहर आहे, आहे। काही वस्तू आपल्या ग्रामीण भागात भेटत नाही आता आपल्याला एखादा आता इंजिनिअरिंगचे पोर आपल्याला कॅल्क्युलेटर घ्यायचं असेल ड्राफ्टर घ्यायचं असेल आता ते काय आपल्या गावात भेटणार आहे का नाही आपल्याला त्याच्यासाठी पुण्याला जावं लागेल जिथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं जावं लागेल ते ड्राफ्टर कॅल्क्युलेटर काय राहतं ते आणखी वेगवेगळ्या गोष्टी फ्रेंच कर ड्रॉइंग बुक तिथून घ्यावं लागेल आधी तसं नव्हतं आधी सगळं लोकल ग्रामीण भागात कॅल्क्युलेटर भेटायचे तसं नाही आहे पण ग्रामीण भागात सर्वच वस्तू भेटायच्या अन्नधान्याच्या कुंभार भेटायचे सगळ्याच गोष्टी पण सेल्फ रिलायबल होतं ते पण इंग्रजांनी काय सांगितलं की नाही शहरी विकसित करा हे जी शहर सिस्टम आहे ही आधी आपल्याकडे नव्हतीच जास्त तर त्यांनी शहर विकसित केली आणि सांगितलं की शहरात सगळे उद्योगधंदे राहतील ग्रामीण भागातले लोक फक्त शेती करतील म्हणून आज सुद्धा तुम्ही पहा की ग्रामीण भागातील लोक शेती करतात मजुरी करतात आणि काही वस्तू लागली नुसती एलई डी जरी घ्यायची असली आपल्याला मोबाईल घ्यायचा असला तरी आपल्याला शहरात यावं लागतं तर हे का कारण की ब्रिटिशांनी आपलं स्ट्रक्चर डिस्ट्रॉय केलं म्हणून पुढचं आहे कॉन्सिक्वेन्सेस ऑफ न्यू लँड रेव्हेन्यू पॉलिसी मग जी नवीन लँड रेव्हेन्यू पॉलिसी यांनी राबवली की पर एकरप्रमाणे तर याच्यामुळे शेतकरी त्याचा माल एकदम कमी भावात विकत विकला जाऊ लागला आज सुद्धा पाहतो की शेतकरी एकदम कमी भावात विकून देतो व्यापाऱ्यांना व्यापारी तो जास्त भावाने विकतो आपण म्हणतो कांदे महाग आहेत पण शेतकऱ्यांना काही फायदाच होत नाही का कारण की हे व्यापारीमधले मग हे व्यापारीची सिस्टीम इंग्रजांनी आणली पाहिलं गेलं तर इंग्रजांनी जे मार्केट कमिटीज हे जे होते ही सिस्टीम आणली सर्व याच्यामुळे काय झालं शेतकरी हवालदिल झाले जसं आज होत आहे शेतकरी आत्महत्या करतात का बिकॉज ऑफ दी ब्रिटिश लँड रेव्हन्यू पॉलिसीज पुढचं आहे कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रीकल्चर आपल्याकडे शेती कशासाठी होती की अन्नधान्य पिकवायचं आणि लोकांचं पोट भरायचं म्हणून आपण शेतकरीला म्हणतो की जगाचा पोशिंदा इंग्रज म्हणे जगाचा पोशिंदा नाही त्याने आता कमर्शियल पिकं घेतली पाहिजेत म्हणून त्यांनी इन्करेजमेंट केलं की तुम्ही कॅश क्रॉप घ्या व्यापारी पिकं घ्या मग याच्यामध्ये कापूस नीळ टोबॅको चहा जसं आपण पाहतो आसाममध्ये पूर्ण चहाचे मळे आता आसाममध्ये आधी चहाच्या मळेच नव्हतेच इंग्रजांनी गेले आणि तिथं चहा चहा सर्व उगून दिला नंतर आसामची पूर्ण इकॉनॉमी चहावर डिपेंड होऊन गेली पुढचं आहे फेमाईन दुष्काळ अठराशे सात ते एकोणावीसशे यामध्ये भारतात फार मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडले परंतु इंग्रजांनी काही प्रयत्न केले नाही आणि पाणी पुरवठ्याच्या योजनांवर सुद्धा त्यांनी फारसा भर दिला नाही आणि काही कर्जमाफी वगैरे तर त्यांनी त्यावेळी केलीच नाही दुष्काळ पडून सुद्धा पुढचं आहे डेव्हलपमेंट इन ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन सिस्टीम इंग्रजांनी फार काही के नुकसान केलं पण काही गोष्टी देऊन गेल्या आता कसा राहतं शंभर वेळा जखमा दिल्या पण दोन वेळा त्यांनी काय म्हणतात ते मलम लावून दिलं तर त्यांनी हेच मेन महत्वाचं काम केलं की कम्युनिकेशन अँड ट्रान्सपोर्ट सिस्टीम त्यांनी भारतात डेव्हलप केली जसं भारतात त्यांनी अठराशे त्रेपन्नमध्ये पहिली रेल्वे सुरू केली मुंबई ठाणे एक्झाममध्ये क्वेश्चन येतो की पहिली रेल्वे कधी सुरू झाली मागच्या वेळी पण अशा संबंधात काही क्वेश्चन होता वाटतं मुंबई ठाणे ही फर्स्ट रेल्वे होती अठराशे त्रेपन्नमध्ये त्याच्यानंतर टेलिग्राफ सिस्टम त्यांनी निर्माण केली पोस्टल सर्विस आज जे आपण पाहतो इंडियन पोस्टल सर्विसेस तर ही त्यांनी तयार केलेली होती सिस्टीम पुढचं आहे डिक्लाईन ऑफ ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज इन इंडिया इंग्रजांची जी कमर्शियल पॉलिसी होती ती इतकी डि डिस्टर्बिंग होतील की त्याच्यामुळे भारताचे व्यापारी डायरेक्ट बेकार झाले म्हणजे अनइम्प्लॉइड झाले आपला भारत आधीपासून एक्सपोर्टवर डिपेंड होता की आपण फार काही गोष्टी एक्सपोर्ट करायचो आणि फार कमी गोष्टी इम्पोर्ट करायचो मग इंग्रजांनी काय सांगितलं म्हणजे इंग्रजांनी काय केलं की जी, जी गोष्ट एक्सपोर्ट होणार असेल समजा आपण पेन तयार करत सोन पेन एक्सपोर्ट होणार असतील आता त्या काळी पेन असतील का माहिती नाही मला पण पेन एक्सपोर्ट करणार असो त्यांनी त्याच्यावर ते टॅक्स वाढवून दिले आता समजा एखाद्या गोष्टीवर तुम्ही टॅक्स वाढवले तर अल्टिमेटली त्या वस्तूची किंमत वाढते आणि इम्पोर्ट करायची असेल आता जसं आपण चायनामधनं इम्पोर्ट करतो किती स्वस्त पडतात ते लाईट हेडफोन्स इलेक्ट्रॉनिक वस्तू का कारण की एकदम कमी टॅक्स आहेत त्यांनी तसंच केलं भारताचं कापड जेव्हा बाहेर जायचं तेव्हा त्याच्यावर ते फार सारे टॅक्सेस लावायचे आणि इंग्लंडचं कापड जेव्हा भारतात यायचं त्याच्यावर फार कमी टॅक्सेस राहायचे मग लोक काय करतील इंग्लंडचेच कपडे घेणार आहे कारण की ते स्वस्त आहे मग अल्टिमेटली इथले जे लोक होते जे कापड गिरण्या चालवायचे जे हातमाग काम होते जसं बंगालमध्ये फार जे म्हणतात रेशीमचे कापड शिवणारे लोक होते तर ते बेरोजगार झाले पण एवढं न होता काही लोकांनी ठरवलं की आपण सुद्धा आता नवीन इंडस्ट्रीजमध्ये येऊया मग त्यानंतरच एकोणावीसशे सातमध्ये जमशेदजी टाटा यांनी टाटा आयन अँड स्टील ही कंपनी जमशेदपूरमध्ये स्थापन केली मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी जे होते तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीज भारतात स्थापन करायला सुरुवात केली मग शेवटी हे सर्व ब्रिटिशन आले तर याचा सोशल अँड कल्चरवर काय इफेक्ट झाला नाईन्टीन सेंच्युरीमध्ये युरोप हा बदलला होता युरोपला ह्युमॅनिटी डेमोक्रेसी त्याच्यानंतर नॅशनलिझम तर हे सर्व इथिक्स निर्माण झाले आणि याचाच परिणाम भारतावर झाला बघा भारत हा कधी एक संध नव्हता एक राष्ट्रच नव्हता आज आपण भारतीय म्हणतो तामिळनाडूचा मी, भारती मी, भारती मी भारती भारतीय आहे आसामचा मी भारतीय आहे जम्मू काश्मीरचा म्हणतो मी भारतीय आहे तर हे कशावरून तर हे नॅशनलिझम इंग्रजांनी दिलेली गोष्ट आहे म्हणजे इंग्रज भारतावर आक्रमण केलं तर त्याच्यामुळे आपल्यात नॅशनलिझम जागं झालं आधी अशी सिस्टीम नव्हतीच त्याच्यानंतर भारताचं ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित करण्यासाठी ब्रिटिशांना भारतीय समाज समजून घेणं महत्त्वाचं होतं म्हणूनच तुम्ही पास स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास आणि भूगोलावर सर्वात जास्त क्वेश्चन येतात हे कशासाठी आहे हे त्यांनी तेव्हाच जे स्पर्धा परीक्षा डिझाईन केली होती त्यांनी अशीच डिझाईन केली होती का कारण की त्यांना भारत माहिती नव्हता मग मा जे विद्यार्थी म्हणजे जे ऑफिसर येतील डेप्युटी कलेक्टर कलेक्टर आय एस ऑफिसर त्यांना माहिती तर पाहिजे भारता भारताविषयी म्हणून त्यांनी भारताचा इतिहास ऍड केला का कारण की भारत इंग्लंडच्या लोकांना भारत माहिती व्हावा मग ते व्यवस्थितपणे राज्य करू शकतील परंतु तो इतिहास भूगोल आतापासून तेव्हापासून तर आत्तापर्यंत चालूच आलेला आहे म्हणजे हे सर्व कल्चरल सोशल इफेक्ट झाले त्याच्यानंतर सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये एशियन्टिक सोसायटी ऑफ बेंगॉल कोलकाता स्थापन झाली आता हे जे काही मी गोष्टी वाचणार आहे आता ह्या सर्व पाठांतर करायचे या फार इम्पॉर्टंट आहेत अठराशे एकोणतीसमध्ये लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी सती प्रोहिबिशन ॲक्ट म्हणजे सती बंदी कायदा मंजूर केला अठराशे छप्पन्नमध्ये लॉर्ड डलहौसी यांनी विडो मॅरेज ॲक्ट मंजूर केला अठराशे पस्तीसमध्ये लॉर्ड मॅकेले यांनी न्यू एज्युकेशन सिस्टीम इंट्रोड्यूस केले आणि अठराशे सत्तावन्नमध्ये भारतात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत तर त्या स्थापन झाल्या याच्यामध्ये कोलकत्ता मुंबई मद्रास या ज्या गोष्टी वाचल्या हे लक्षात ठेवा कारण की पुढचं जेव्हा चॅप्टर सुरू करू तर याचा रेफरन्स असला पाहिजे ठीक आहे तर व्हिडिओ फार मोठा झाला पण तुमचं बेसिक क्लिअर करण्यासाठी फार छान व्हिडिओ होता हा फार काही अशा गोष्टी सांगितल्या की ज्या तुम्ही पुस्तकात वाचून सुद्धा तुम्हाला कळल्या नसत्या म्हणून जे विद्यार्थी आत्तापर्यंत व्हिडिओ ऐकत होते एवढा एकतीस बत्तीस मिनिटाचा तर ते खरंच पोस्ट काढतील मला असं वाटतं आणि ज्यांनी स्किप केलं असेल व्हिडिओची लेंथ बघून तर त्यांचं काही होईल का नाही याची शाश्वती मी देऊ शकत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात त्यांनी निदान लाईक किंवा डिसलाईक तर करा म्हणजे जर पाचशे विद्यार्थी पाहतात तर पाचशेपैकी चारशेने लाईक करा शंभरने डिसलाईक करा म्हणजे हे तरी समजतं की आम्ही चुकतो आहे किंवा आम्ही बरोबर करतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा की सिरीज कंटिन्यू पाहिजे आहे का तुम्हाला ठीक आहे भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद